झाकण काढत आहे। आता स्वाद वाढवण्यासाठी मी थोडं पालक एक वाटीभर चिरून घेतलेलं आहे ते मी घालत आहे। नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हिरव्या मुगाची पातळ भाजी दाखवणार आहे। त्यासाठी मी प्रथम हिरवे मूग हाफ कप घेते आणि त्यात थोडं मसूरची डाळ 1/4 कप घेणार आहे। आणि आपल्याला ही धुवून छानपैकी धुवून अशी व्यवस्थित एक दोन वेळा धुवून आपण ही अर्धा तास भिजत ठेवणार आहे। ही मी डाळ दोन वेळा धुवून घेतलेली आहे। त्यात आता आपण पाणी ओतून घेऊया। ही मी आता एक तास भिजत ठेवते। तुमच्याजवळ जर वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास भिजवू शकता आणि भाजी करू शकता। तर आता आपण प्रथम कुकरमध्ये टाकूया, शिजवून घ्यायची आपल्याला डाळ ही आणि नंतर त्याला फोडणी द्यायची आहे। मी कांदा उभा चिरून टाकणार आहे। टोमॅटो अर्धा घेतलेलं आहे, ते उभं कापून घेतलेलं आहे। लसूण घेतलेला आहे, तो मी थोडासा असं टेचून घेणार आहे। ठेचल्यामुळं जरा लसूण ठेचल्यामुळं भाजीला पण स्वाद छान येतो। आता पाणी घालते मी। हे दोन्ही डाळ मिळून 1 कप झालेली आहे डाळ, तर आपण 2 कप पाणी घालायचं आहे। थोडीशी हळद घालते, थोडी मिरची पावडर घालते, थोडंसं 1 चमचा मी तेल घालते। त्या झाकण लावून आपण ह्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहेत, व्यवस्थित शिजवून घ्यायचं। हे करायला आपण आता सुरुवात करूया। प्रथम मी कढई गरम करून घेते आणि तेल 2 ते 3 चमचे आपण तेल घालूया। अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहेत। जिरे चांगले भाजल्यानंतर आपण आता कांदा घालूया। 1 कांदा मी मोठा घेतलेला आहे, तो बारीक चिरलेला आहे। कांदा भाजण्यासाठी मी थोडं मीठ टाकलेलं आहे। कांदा लालसर भाजून घेते, थोडा हिंग घालत आहे मी। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते। हे आलं लसूण पेस्ट आपल्याला चांगली भाजून घ्यायची। आलं लसूणचा कसा वास एकदम गेला पाहिजे चांगला आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला आलं लसूण। मी मिरची पावडर 1 चमचा टाकत आहे। हिरव्या मिरचीचे तुकडे आणि टोमॅटो घालत आहे। 1 टोमॅटो मी चिरून बारीक घेतलेला आहे, व्यवस्थित हलवून घेऊया आपण। धनजिरे पावडर टाकते 1 चमचा। कसुरी मेथी 1 चमचा घालते। हातावर चळून घातली म्हणजे जरा वास छान येतो कसुरी मेथीचा।
टोमॅटो चांगलं भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत. तो मी पाणी घालते. टोमॅटो चांगलं एकदम एकजीव झालं पाहिजे कांद्यामध्ये. मी झाकण काढत आहे. भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी मी थोडं पालक एक वाटीभर चिरून घेतलेलं आहे, ते मी घालत आहे. त्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो कांद्यामध्ये. हिरव्या मुगाची भाजी ही तिचा स्वाद वाढवण्यासाठी हे मी पालक चिरून घातलेलं आहे. थोडं हिरव्या मुगाला मुळताच काही चव नसते, ही त्याची चव वाढवण्यासाठी मी ही एकच कप भाजी घातलेली आहे. आपण अर्धा चमचा मीठ घालते. झाकण ठेवूया थोडा वेळ. आपली डाळ चांगली शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर डाळ शिजलेली आहे. सगळं मॅश करून घेऊया आपण किरकिरी. वास पण खूप छान येते. लसूण ठेचून घातल्यामुळे वास छान येते भाजीला डाळीला. तुम्ही पाहू शकता डाळ छान शिजलेली आहे. आता ते आपण जे कांदा टोमॅटोचं हे जे आहे ते आता आपण आता ती भाजी ओतणार आहे. तेल सुटलेलं आहे छान. थोडा गरम मसाला घालते. कोथिंबीर घालूया. कोथिंबीरमुळं अजून स्वाद छान वाढतो. झाकण ठेवते एक 2 मिनिट झाकण ठेवते. झाकण काढत आहे आता मी. पाहूया आपण सुंदर भाजी झाली. मी आता ह्याला ना एक लाल मिरचीचा एक तडका देणार आहे. लाल मिरचीचा तडका दिल्यामुळे स्वाद आणि वाढतो. तुम्ही तुपाची फोडणी देऊ शकता, तेलाची फोडणी देऊ शकता. भाजीला आता उकळी आलेली आहे. मी आता ह्याच्यात थोडा बटर टाकणार आहे आणि यानंतर मी फोडणी देते. गरम तेल करून मी त्यात मिरच्या टाकलेल्या आहेत. लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. भाजी आपली रेडी आहे. आता आपण ही भाजी भातावर पण खाऊ शकतो, रोटीवर खाऊ शकतो. लहान मुलांना तुम्ही ही भाताबरोबर दिली तर खूप पौष्टिक आहे. हिरवे मूग खाण्यास खूप चांगले आहे, पौष्टिक आहे मेन. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.